कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावळ्याचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सखाची होय नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेम सरी रास रंगात भिजते अनक्षण ते केशरी प्लीज असं नको करू. तुझ्या लक्षात येत नाहीये का मी तुला समजावून सांगितलंय ना तुझी आणि बाळाची दोघांची तब्येत बिघडेल कॉम्प्लिकेशन्स वाढतील ग पद्मा बाळाला मी सौरभ आणि ही माझी आई. आता नाही या जगात. 2 वर्षापूर्वीच गेली पण ती जेव्हा जवळ होती ना तेव्हा तिच्या प्रेमाची तिची किंमत नाही कळली कधी. मी खूप सतवायचो तिला चेष्टा करायचो कधी कधी हाडतोडही करायचो पण कधी सॉरी नाही म्हणालो तिला कारण ती आई असते ना आपलीच असते नेहमीच. तसं नसतं पद्मा ती जेव्हा जाते ना कायमची तेव्हा आपल्याला कळत कि तिने आपल्यासाठी एवढं केलं पण आपण तिच्याशी साध मन भरून बोललोही नाही तिला तेवढंच आवडत. तुमच्या बाळाचंही तसंच आहे. त्याला दुसरं काही नको. त्याला फक्त तुम्ही जवळ घ्यायला हवाय. त्याला बोलता येत नाही. पण ते रडून हाक मारते. पण त्याच्या आईला ती हाक ऐकूच येत नाही कारण ती फक्त आणि फक्त तिच्याच दुर्दैवाचा विचार करते. बाळाच्या भविष्याचा नाही आणि ज्या बाळाला भविष्य नाही त्याचा जगून काय उपयोग. मी जातो बाळाला घेऊन आणि माझा बाळ
राधा काय ग अशी एकटी का उभी आहेस? अरे तो सौरभ पद्माराणीशी बोलतोय, तिला बोलता करायचा प्रयत्न करतोय. अच्छा, म्हणजे आता आमच्यासारख्या सेक्रेटरीची गरज नाही राहिली आहे. कम ऑन मानस, तू सुद्धा काय काय केसेस मध्ये असे नवीन प्रयोग करून बघतोस ना. चल आपण बघूया. ए छोटे जवान, आता लवकर लवकर मोठं व्हायचं. आईला एकदम हॅप्पी करून टाकायचं. तिला म्हणायचं रडायचं नाही. लढणारी लोक हलतात आणि हसणारी लोक जिंकतात. काय मग मला काय सांगायचं? अजिबात रडायचं नाही आणि मग डिशुम 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 करायचं. मम्मा कशी रडते, कशी रडते मम्मा. आणि आपण कसे हसतो, कसे हसतो. आपण नेहमी हसायचो. मोठ व्हायचं काय बाळा. दादाला सांग थँक्यू सो मच. मला म्हणायचो थँक्यू आणि वेलकम. आणि मला म्हणायचो अजिबात रडायचं नाही. बघितलंस मानस, हीच ती पद्मा. स्वतःवर, नवऱ्यावर, बाळावर, अख्ख्या जगावर रागवलेली आणि म्हणून रडणारी. किती प्रयत्न केले आपण, पण आपल्याला कोणालाच जमलं नाही ते या मॅडनी करून दाखवलं. सुटकी सरशी बघ ना किती प्रसन्न दिसतीय. रिअली या मुलामध्ये जादू आहे. इतका वेडेपणा करतो ना हा. आधी राग येतो, इरिटेट व्हायला होतं, पण नंतर हसू येतं. खरच खरच मॅड येतो. ग कुणीतरी येणार येणार ग. काय बरंय का दादांचं पोट? दुखतंय दुखतंय म्हणून केवढ्यांदा ओरडत होते. आता जरा झोप लागली त्यांना, गरम पाण्याने शेकलं तेव्हा जरा बरं वाटलंय. ऐकतच नाहीत ग, अगदी लहान मुलाचे सुद्धा वर्तन झालेत. पण मी तरी सारखं काय त्यांना सारखं म्हणू की दादा हे खाऊ नका, दादा ते खाऊ नका. मला नाही आवडत त्यांना असं बोलायला. तरी तू आहेस म्हणून खूप बरं आहे सीमा, नाहीतर त्याचं काय. इतके कसे बदलले नाही दादा? हो ना, माझं लग्न झालं त्यावेळेस किती अबोल गंभीर होते. त्यावेळेस त्यांची प्रॅक्टिसही खूप जोरात चालत होती. प्रत्येक पेशंटला प्रत्येक गोष्ट अगदी छान समजावून सांगायचे. कसले काय, तरुणपणापासून तो तसा तिरसटच. पेशंट नसतो सांगायचा, औषधं वेळेवर घ्या, स्वच्छ पाणी पाळा, नाहीतर मरा. पण मधूच्या हाताला 100% गुण होता म्हणून पेशंट त्यांना सहन करायचे आणि यायचे. त्यात त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि डोक्याला मार बसला. तेव्हापासून हळूहळू स्वभाव असा बदलत गेला. त्यात नंतर आई गेली त्यामुळे आणखीनच बदलत गेला. पण खरं सांगू का, नाही म्हणजे दादांच्या तिरसटपणाची आपल्याला सवय झाली आहे म्हणून आपण सहन करतो. पण नवीन सून नाही सहन करणार. घराची फाळणी केल्याशिवाय ती राहणार नाही मी सांगून ठेवते. नाही कारण ह्या आजकालच्या मुलींना ना ऍडजस्टमेंट कॉम्प्रोमाइज माहीतच नाही. आणि नाती टिकवण्यासाठी थोडं झुकावं लागतं हा स्वभावच नाही. नाही म्हणजे
हे घर तुटायला नको म्हणूनच केदारच्या लग्नाच्या बाबतीत मी जरा कडक वागते. पण सीमा, राधा सुद्धा चांगली मुलगी आहे, अगदी तुझ्यासारखीच. सॉरी अण्णा, माझ्यासारखी असूच शकत नाही. नाही म्हणजे सांगा ना, आपलं माहेर विसरून करिअर सोडून नवरा जवळ नसताना कोण सासरी राहील? मी सासरी राहतेच, वर सगळ्यांची बोलणी सुद्धा खाते. खर तर शिवाजी पार्कला नेऊन तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार करायला हवा, सून नंबर वन म्हणून. मार्कंड दादाचा दिसतोय, घ्या. हॅलो मार्कंड दादा. हा बोल, मी रंजू बोलतेय. कसा आहेस तू? बरा आहेस ना? हो हो, मी पण बरी आहे. हो मी बरी आहे, बाळ बरं आहे, बाळाचे बाबा सुद्धा बरे आहेत. नाही, बाळ विचारतय मामाचं बाळ कधी येणार म्हणून काय. हो हो, देते देते. सीमा, बोलायचंय तुझ्याशी. अगं बो सीम दे इथे. हो हॅलो मार्कंड. हा मी घरू अण्णा बोलतोय. घरू अण्णा, हो मी इथे काय करणार, मी इथेच असणार ना. मधुकरचा हनुमान आहे ना मी. नाही नाही, सीमाला नाही बोलायचं तुझ्याशी, गेली निघून. अरे पण काय 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 प्रॉब्लेम काय तुमच्या? अरे तुम्ही असेच कुठंच बसणार का एकमेकांपासून? माझ्याशी तरी मोकळेपणानं बोला ना. हा ठीक आहे ठीक आहे, हा ठेव. पण मी आता जे काही सांगितलंय ना ते मनावर घ्या. हा ओके. टाळला ना विषय. मार्कंड दादा काही इकडे येणार नाही आणि ही सीमा ही काय तिकडे जाणार. मी बोलतो तिच्याशी. बरं झालं आपण सौरभला बोलवलं. पद्माचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचलं. आय एम सो हॅपी. गुड, प्रयोग सक्सेसफुल झाला. येस. बरं चल, मी निघतो अगं, प्रिया माझी वाट बघत असेल. ओके बाय. बाय राधा. हे कबूल करताना माझ्या मनात एक सूक्ष्म कळे येते. पण येस, तुला तुझं प्रेम सापडलंय. तुला आनंदही होतोय आणि काळजीही वाटते. तुम्हाला खरंच सांगतो, तो स्प्रिंगचा चाकू बघितल्यावर डॉक्टर राधाची जी काय झटकली आहे, जी काय झटकली, यू कॅन जस्ट इमॅजिन. खूप वैतागल्या, प्रचंड वैतागल्या, तरतडल्या तरतडल्या आणि नंतर एका मोमेंटला हसायला लागल्या. ती सगळी धमाल बघून मी आठवून आठवून नंतर इतका हसलोय की फक्त. काय माझ्याबद्दल वाईट वाईट बोलतो ना? एक्झॅक्टली. मी पद्मारेंना तेच सांगत होतो की डॉक्टर राधासारखी ड मुलगी या अख्ख्या जगात मी पाहिलेली नाही. तू ना तू खरंच मार खाणार आहे. कसं आहे माहिती का, ड आणि सुंदर मुलींना तसंही मारता बिरता येत नाही. सो यू कॅन ट्राय. सौरभ चलो तुम्हें छोड़ दिया, माफ कर दिया. नहीं तो ये 2.5 किलो का हाथ जब पड़ता है ना
जोक जोक डॉक्टर राधा तुम्ही जोक मारलात डॉक्टर राधा थैंक यू या गोड मुलाची आणि माझी गाठ घालून दिल्याबद्दल माझी आयुष्यातली निराशा अगदी सहजपणे घालवली त्याने आई नो पण मला खात्री आहे पद्मा की तुमचं बाळ दृष्टीला पडलं ना की तुझा नवरा सुद्धा बदले बघ नक्की बदले तुझा तुटलेला संसार पुन्हा एकदा उभा राहील खरंच तुझ्या या गोड मुलीला कधीही एकटं टाकू नकोस कितीही संकट आली तरी तिला तुझ्या जवळच ठेव तुझ्यापासून लांब बोर्डिंग मध्ये कधीच ठेवू नकोस ओए इमोशनल अयो अम्मा डोळ्यातून पाणी गळगळा 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 नाडवंड दंडवडे काय हाडव अन्नवार नंग इन शॉर्ट मॅडम प्लीज रडू नका तुम्ही रडायला लागलात तर मी पळायला लागणार मला ते करायचं नाही पण नका प्लीज रडू नका अय्यो माझ सीट गेलं अन्न वाढवा काय अण्ण तुम्हाला काही हवंय का मला काही नकोय पण तुला मात्र आयुष्यात आता काय हवंय याचा विचार करायला हवायस तू मार्कंडचा फोन आला होता आम्ही त्याच्याशी बोललो पण तू मात्र बोलली नाहीस आणि आता इथे रडत बसलीस मग काय करणार मार्कंडना माझ्याशी बोलायचं असतं तर त्यांनी माझ्या मोबाईलवर फोन केला असता पण त्यांना जनरलीच सगळ्यांशीच बोलायचं होतं फॉर्मॅट बाकी काही इंटरेस्ट उरलेला नाहीये त्यांना पैसे पाठवायचे आणि अधून मधून एखादा फोन करायचा की झालं पण तू तरी कधी फोन करतेस त्याला करतेस नाही ना मग त्यालाही वाटत असेल की हिलाच माझ्याशी बोलायचं नाही म्हणून सीमा अशाने तुमच्यातला तिढा सुटणार नाही मी बघतोय ना नवरा बायको आपापल्या म्हणण्यावर इतकी अडून बसतात की त्यांच्यातलं प्रेम हळूहळू संपून जातं समजूतदारपणा संपतो तडजोडही संपून जाते आणि सगळं शुष्क होऊन जात सीमा तुमचं असं नका होऊ देऊ सीमा आम्ही आपलं सांगण्याचं काम करतो शेवटी निर्णय ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो पण माझ्या म्हणण्यावर निदान विचार करेन असं म्हटलंस तर एक घोटभर चहा पिन म्हणतो करे नक्की विचार कर चहा आणते खरंच गुणी आहेस तू आहेस म्हणून या मध्याचं घर चाललंय खरंच देव पण अजब आहे या मध्याची सून एवढं सगळं करते आणि हा म्हणतो मी सामान बांधतो आणि आम्हाला आमच्या घरात राहायचंय तर आमची सूनबाई आमचं सामान बांधण्याच्या मागे मोरेश्वरा अजब आहे रे सर इतके मिरॅकल झालेत ना तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही पद्मा राणीला ओळखणारच नाही ती इतकी पॉझिटिव्ह झाली तुम्हाला माहिती आणि मॅम ऐका 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 का तो असं काही बोलला तिच्याशी
अक्षरशः जादू केल्यासारखी ती बदलली आणि मानस सुद्धा बघतच राहिला. पण त्यानंतर त्यांनी तिने इतकं छान समजवलं आणि ती हसली आणि तिने बाळा पण जवळ घेतला. मी ती खूप हसली आणि तुम्हाला माहितीये ते झाल्यानंतर सौरभ निघायला लागला. तो केळं खात होता आणि त्याचं केळ्याचं साल खाली पडलं. त्याच्यावर तो घसरून पडला. तुम्हाला असंही सांगायचं मी ना त्याच्या घरी गेलो होतो. मला खूप टेन्शन आलं होतं कारण सगळे होते तिथे. पण गेल्यानंतर ना इतकी फनी फॅमिली, इतकी फनी फॅमिली त्याची.